आजही 24 तास एक पाऊल पुढे. ऑक्टोबरचे हीटचे चटके कदाचित आपल्याला जाणवत आहेत. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण बघायला मिळत आहे. एकूणच वातावरणात जो काही बदल झालेला या बदलामुळे अनेक आजार देखील बळावले आहेत. दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह पडणारा पाऊस यामुळे सध्या वातावरणात बदल झालाय. गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसानं मुंबईला चांगलाच तडाखा दिलाय. दिवसभर प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या मुंबईकरांना रात्री पडणाऱ्या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी यामुळे अनेक आजार बळावलेत. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि डोळ्याच्या साथीसह डेंग्यू हातपाय पसरू लागलाय. त्यामुळे आजाराची लक्षणं दिसताच दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. तर पुढील 4-5 दिवस असंच वातावरण कायम राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. पाणी साठण्यामुळे मॉस्किटोजचे प्रमाण वाढतात, मलेरिया बरोबर डेंग्यू पण येतात, तर थंडी भरून ताप हा एक दुसरा त्रास येतो. की पेशंट बोलतो, पहिला दिवस माझा अंग दुखतोय, डोकं दुखतोय, गरगरल्यासारखं वाटतोय, सर्दी झालंय, खोकला झालाय, बरेच मिक्स प्रकार दिसतो. ये मॉन्सून के टाइप वाला रेनफॉल नाही है, जो मॉन्सून विड्रॉ होती है उस तरीके का रेनफॉल है. ऐसे फिनोमिनन जो है मानसून शुरू होने से पहले और मानसून खत्म होते होते दिखाई देती है. अभी तो मानसून विड्रॉल शुरू हुई है उत्तर से, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश और गुजरात वगैरह के कई इलाके में विड्रॉल हो चुका है. बदललेल्या या वातावरणात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. झी 24 तास साठी देवेंद्र कोलटकर, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.